रामटेक लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी या मतदारसंघाच्या विकासाबाबत कोणते दावे केले आहेत त्यावर एक नजर टाकूया. राहुल गांधीजी, माननीय खरगेजी, सोनिया गांधीजी यांनी जे काँग्रेस पक्षाने आपला मॅनिफेस्टो दिला आहे, देशातल्या सर्व वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या गोष्टीवर आमचा फोकस राहणार आहे. आम्ही निवडणूक जिंकल्यानंतर ज्या प्रकारे बेरोजगार लोकांना मोदी सरकारने खोटे आश्वासन दिले युवकांना, तो एक मुद्दा मोठा आहे, ज्वलंत आहे. शेतकरी वर्ग खूप नाराज आहे, त्याच्या आम्ही येणाऱ्या वेळेस त्यांना योग्य माल, त्यांच्या मालाला भाव देऊ हा प्रयत्न राहणार आहे आमच्यावाला. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये कोणताही कारखाना, कोणताही उद्योग नसल्यामुळे शेती हाच एक प्रमुख व्यवसाय रामटेक लोकसभा मतदारसंघात आहे, आणि म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आपण सर्वांनाच अतिशय गंभीर आणि अतिशय जागरूक राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच एक माझं ध्येय आहे. या लोकसभा निर्वाचन क्षेत्राची जनता ज्या पद्धतीनं सर्व विधानसभेमध्ये, सहाही विधानसभेमध्ये एकंदरीत उत्साह जो दिसत आहे, एक जनतेसोबत काम करणारा माणूस आहे, सर्वसामान्य लोकांसोबत काम करणारा माणूस आहे. मला ठाऊक आहे की या लोकसभेतली जनता हे माझ्यासोबत राहील. सन्माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात ज्या पद्धतीनं देश सामोरं जात आहे, सन्माननीय मोदी साहेबांसोबत ही जनता आहे. अजेंडा फक्त विकासाचा एजेंडा आहे. सन्माननीय नेते मोदी साहेबांच्या नेतृत्वात जो देश विकासाच्या प्रगतीपथावर जात आहे, तोच एकमेव विकासाचा रथ घेऊन आम्ही सामोरं जाणार.